नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुन्हा एक अभिनंदनाचं पत्र घेऊन आलोय. आता ते कशासाठी आणलंय तर तुम्हा विद्यार्थ्यांना फक्त एवढंच माहिती आहे की 80 अप परसेंटेज 90 अप परसेंटेज 95 अप परसेंटेज ह्या लोकांचंच अभिनंदन, म्हणजे घरात सुद्धा आनंदाचं वातावरण त्यामुळेच राहतं. परंतु काही काही विद्यार्थी सुद्धा असे असतात की जे कष्ट करतात, रात्रपाळीच्या शाळेत जातात, किंवा ज्यांची परिस्थिती सुद्धाही नाही, जे आपल्या आईबाबांना मदत करून अभ्यास करतात, तुम्ही पण करता बरं, अशा विद्यार्थ्यांचा सुद्धाही आपल्याला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. आणि म्हणून मी एक असा विषय आणलेला आहे की प्रत्येक विषयात 35 गुण मिळविणारा अनोखा विक्रम, बघा 35 मार्क्स सुद्धा मिळवणं हे कठीण आहे काही विद्यार्थ्यांसाठी, की ज्यांना ट्युशन्स नाही, काही नाही, काही नाही, पुस्तकं देखील मिळत नाही, रेफरन्स बुक सुद्धा त्या मुलांना मिळत नाही, अशा विद्यार्थ्याचं आपल्याला अभिनंदन करायचं आहे. तर विषय आता आपण इथे घेतो आहे की सर्व विषयात 35 गुण मिळविण्याचा अनोखा विक्रम तुमच्या मित्राने केलेला आहे तेव्हा अभिनंदन करणारे पत्र लिहा. रेखा सालोडकर ही मैत्रीण आहे, रोहित सालोडकर मित्र आहे, की ज्यांनी हे गुण आणलेले आहेत. आपण हे हसण्यावरही नेतो पण विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच हे हसण्यावरही नेण्यासारखं नाही आहे. तर सर्व विषयात 35 गुण मिळविण्याचा अनोखा विक्रम तुमच्या मित्राने केलेला आहे तेव्हा अभिनंदन करणारे पत्र लिहा. रेखा सालोडकर, रोहित सालोडकर. दिनांक 16/6/2019, कारण रिझल्ट लागल्यानंतर एक 4-5 दिवसांनी आपण अभिनंदनाचं पत्र पाठवत असतो. आता बघा, प्रिय, कारण ही मैत्रीण आपली प्रियच आहे, प्रिय मित्र मैत्रीण, सप्रेम नमस्कार. तू 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. इथे फुलस्टॉप. अरे, पेपरमध्ये ही तुझ्या नावासमोर अनोखा विक्रम, अशी बातमी वाचली आणि उडालोच. लक्षात आलं, उडालोच म्हणजे काय? जम घेतली का? जोरात पक्ष्यांसारखं उडालो का? आनंद झाला. आणि त्याच्या पुढे लिहिलेलं आहे अनोखा विक्रम. काय लिहिलेलं आहे? अनोखा विक्रम. आणि हे महत्वाचं वाक्य आहे, या ठिकाणी अंडरलाईन करायचंय. माझ्या प्रिय मित्राने कोणती कामगिरी केली? आता मी पहिल्या याच्यामध्ये जे पत्र घेतलेलं होतं त्यामध्ये मी बोथ ह्याचं लिहिलं, मैत्रीण, मित्र, अग, अरे, पण इथे मी सलग लिहिते आहे तेव्हा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. माझ्या प्रिय मित्राने कोणती कामगिरी केली? आता मित्राने हा सलग शब्द यायला पाहिजे, तो इथे आलेला आहे, बरोबर. आणि सपोज इथे आला तर त्याला एक छोटीशी डॅश द्यायची, कोणती कामगिरी केली म्हणून वाचू लागलो. तर प्रत्येक विषयात तुला 35 मार्क मिळाले, तू पास झालास, आणि म्हणून तुझ्या सर्व गावकऱ्यांनी तुझा सत्कार केला. आता हा कुठे राहणार आहे? गावात राहणारा मुलगा आहे. मित्रा, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आई वडिलांना शेतीत मदत करून वेळ मिळेल. बघा, रिझन काय आहे की शेती आहे,
शेतकरी आहे आणि शेतामध्ये राबायचं आहे. आता शेतकरी हे श्रीमंत पण असतात, ते इतके श्रीमंत आहे प्रत्येक शेतकरी, कारण त्यांच्याकडे भूमाता आहे, भूमातेची ती सेवा करणारे आहेत म्हणून ते श्रीमंत आहेत. पण कधी मजूर वर्ग मिळत नाही, काही नाही, तेव्हा शेतामध्ये कष्ट करावे लागतात. आणि म्हणून आपण ते लिहिलं आहे, काय लिहिलंय बरं, की माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आई वडिलांना शेतीत मदत करून वेळ मिळेल. तसा तू अभ्यास केला आहे आणि उत्तीर्ण झालास, ही माझ्यासाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट. तू लिहिलेस 12वीत अधिक चांगला अभ्यास करून चांगले गुण प्राप्त करणार, त्यासाठी ऑल द बेस्ट माय डियर, मनपूर्वक अभिनंदन. श्री काका व काकूंना हा ना जो आहे हा इथे जवळ यायला पाहिजे, आनंद झाला असेल त्यांचे अभिनंदन. तसेच काकू व काकांना साष्टांग नमस्कार कळावे. तुझाच मित्र मैत्रीण अ ब क. आणि पत्ता काही आहे तुम्हाला, एक तर पत्र पेपरमध्ये दिलेलं असणार ॲड्रेस, पत्राचं काय लिहायचं आहे, कोणाला पाठवायचं आहे तेही तुम्हाला दिलेलं आहे, तुमचं नाव देखील तिथे दिलेलं राहिलंय, आणि सपोज नाव दिलं नाही तर आपला फंडा आहेच अ ब क, हो की नाही. तर हा अ ब क जो आहे, सपोज तुम्हाला पत्रामध्ये कोणाला पत्र पाठवायचं आहे याचं नाव दिलेलं नसेल, तिचं नाव दिलेलं नसेल, तर अ ब क ॲड्रेस लिहायचं आहे आणि त्या पद्धतीने पत्र पाठवायचे. आणि तुम्हाला नाव दिलेलं आहे मी, ते काय दिलेलं आहे, रोहित रेखा, हो की नाही, सालोडकर. तर या ठिकाणी तुम्ही मग नाव जर दिलेलं आहे तर तेच नावं इथे लिहायची आहेत पत्त्यामध्ये. आणि पत्त्याचा असा मायना तयार करायचा आहे. ओके, तो तुम्ही अगदी छान करता हा. ओके, तर हे पत्र तुमच्या एका कष्ट करणाऱ्या, अभ्यासाची आवड असणाऱ्या मित्राला, की त्याला कुठल्याही जास्त फॅसिलिटीज नसताना कष्ट करून त्याने आपल्याला काय केलेलं आहे, पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या एका मित्र मैत्रिणींसाठी आपण अभिनंदनाचा वर्षाव करणारं पत्र लिहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे पत्र आपण एका, आत्ताच बोलले मी की एका होत करू विद्यार्थ्याला, पुढे रिस्पॉन्सिबिलिटीने तो अभ्यास करणार आहे अशा विद्यार्थ्याला लिहिलेलं आहे. सो तुम्हाला ते आवडलेलंच आहे. आणि असे अनेक विषय पत्रामध्ये येत असतात, तेव्हा लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.